आज व्हॅलेंटाईन डे, सगळीकडेच प्रेमाचे वारे वाहत आहे. तुम्ही देखील आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचं फूल नक्कीच दिलं असेल. पण ही गुलाबाची फुलं तुम्ही ज्यांच्याकडून विकत घेता त्यांच्या आयुष्यात असेल का कोणी व्हॅलेंटाईन? ते साजरा करत असतील का प्रेमाचा दिवस? पाहूया या खास रिपोर्टमधून. हा आहे दादरचा फुल बाजार. पण सध्या इथे सगळीकडे फक्त आणि फक्त गुलाबच गुलाब दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. त्यासाठी एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी खास पुण्याहून मुंबईला येतो. माझी गर्लफ्रेंड मुंबईची आहे आणि मी पुण्याचा आहे. खास तिला भेटायला आज एक दिवस आधीच आलेलो आहे आणि तिला रोजेस गिफ्ट करतोय आम्ही. आज त्यासाठी खास रोजेस घेतले तिकडे फुल मार्केट मधून. आणि मला सॉन्ग डेडिकेट करायला आवडेल त्यासाठी. जब तक जहां मैं सुबह शाम तब तक मेरे नाम तू, जब तक जहां मैं मेरा नाम है तब तक मेरे नाम तू. एकीकडे हे असं प्रेम दिनाचं गुलाबी चित्र, पण आता जरा ही दृश्य पहा. सगळ्यांचा व्हॅलेंटाईन्स डे ज्यांच्यामुळे साजरा होतो ते हे गुलाब विक्रेते. फुटपाथ हेच त्यांचं घर. गुलाबांची विक्री करून कसं बसं ते आपल्या कुटुंबाचं पोट भरतात. व्हॅलेंटाईन्स डेचा साधा गंधही त्यांना नसतो. आपको पता है क्या है कल? व्हॅलेंटाईन डे है. व्हॅलेंटाईन डे है तो आप फूल बेचते हैं, उसके वजह से सब लोग सेलिब्रेट करते हैं बाहर. आप व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करते हैं? हम लोग खाली फूल बेचते हैं. खाली फूल बेचते हैं. आपको पता है वैलेंटाइन डे क्या होता है? अभी वो ग्राहक लोग को देने का जैसे हम लोग देते हैं सिंगल गुलाब है. एक गुलाब 10 रुपए जाता है. एक गुलाब 10 रुपए जाता है. बट आप कभी आप और आपकी बीवी या बच्चों के साथ कभी वैलेंटाइन डे मनाया है? नहीं 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 मनाया है. क्यों क्यों नहीं मनाया है? हमारे रोजे धंधा है हमारा. तो क्या लगता है आपको वैलेंटाइन डे के ऊपर कि आपकी आपकी भावनाएं क्या है? रस्त्यावर फुलं विकणाऱ्या लक्ष्मीची आणि तिच्या कुटुंबाची कहाणी याहून वेगळी नाही. दुष्काळी जालना जिल्ह्यातून मुंबईला आलेले हे कुटुंब गुलाब विक्रीच्या व्यवसायातून त्या संसाराचा गाडा कसा बसा चालवतात. पण व्हॅलेंटाईन्स डे कशाशी खातात हे त्यांनाही ठाऊक नाही. यंग मुलगा मुलगी कॉलेजचे स्टुडंट भरपूर येत आहेत घेऊन चालले. हो पण आमचं काय, आम्ही विकणारच ना. आम्हाला 2 टायमाचं जेवण मिळतं तेच लय भरपूर आहे आमच्यासाठी. तू कधी केला आहे व्हॅलेंटाईन डे? नाही कधीच नाही. आम्ही व्हॅलेंटाईन डे नाही. आम्हाला असं होतं ना की कोणता सण आलाय आम्हाला कधी, या सणामध्ये आपल्याला किती मिळतायत आणि आपण किती कमवू शकतोय त्याच्या आम्हाला हे राहते. मग तर सण आम्ही बनवत नाही ना. गणपती ना देवी ना दसरा कोणताच सणामध्ये आम्ही नवीन कपडेही घालत. व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबई परिसरात गुलाबांच्या फुलांची लाखो रुपयांची उलाढाल होते. पण हा प्रेमाचा दिवस साजरा करता यावा यासाठी राबणाऱ्या हातांना मात्र काट्यांशीच झगडावं लागतं. यांच्यामुळे मुंबईकर तरुण मुलं मुली व्हॅलेंटाईन डे आनंदाने साजरा करतात, गुलाबाचं फूल एकमेकांना देतात. मात्र आजही एक मोठा घटक, एक मोठा समाज जो आहे तो या सगळ्या आनंदापासून वंचित आहे. त्यामुळे यांच्या आयुष्यात व्हॅलेंटाईन डे कधी येणार हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. Thank you.